दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस आघाडीकडून ऋतुराज पाटील यांनी सायकलवरून जात साधेपणानं उमेदवारी अर्ज दाखल केला फिट है तो हिट है अशी टॅगलाईन वापरत भपकेबाजपणा टाळत पर्यावरण रक्षणाचा संदेश देत सायकलवरून आलेल्या कार्यकर्त्यांसह सा उमेदवारी अर्ज दाखल केला कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस आघाडीकडून ऋतुराज पाटील यांनी सायकलनं येऊन साधेपणानं उमेदवारी अर्ज दाखल केला फिट है तो सीट है अशी टॅगलाईन वापरत त्यांनी तरुणांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सायकल घेऊन येण्याचं आवाहन केलं होतं त्यानुसार शेकडो कार्यकर्ते ऋतुराज पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दसरा चौकात जमले होते सायकलीला काँग्रेसचे झेंडे गळ्यात काँग्रेसचे मफलर आणि डोक्यावर काँग्रेसच्या टोप्या घालून हजारो कार्यकर्त्यांनी दसरा चौकात उपस्थिती लावली होती दीपक करपे या कार्यकर्त्यानं आपल्या शरीरावर रंगाच्या सहाय्यानं ऋतुराज पाटील यांचं नाव लिहून रॅलीचा वेगळेपणा जपला काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी तसंच आमदार सतेज पाटील आणि दक्षिणीचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या नावाचा जयघोष त्यामुळे संपूर्ण परिसर काँग्रेसमय झाला होता सकाळी साडे दहा वाजता डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील यांचंही दसरा चौकात आगमन झालं यावेळी कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत त्यांचं स्वागत केलं त्यानंतर सकाळी अकरा वाजता दसरा चौकातून सायकल रॅलीला सुरुवात झाली व्हिनस कॉर्नर बसंत बहार रोडमार्गे ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर आली या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ऋतुराज पाटील यांना उचलून घेत विजयाच्या घोषणा देऊन जल्लोष केला त्यानंतर ऋतुराज पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत आमदार सतेज पाटील माजी आमदार पी एन पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पवार उपस्थित होते दरम्यान दसरा चौकातून निघालेल्या रॅलीमध्ये डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख संदीप नरके राजेश लाटकर आनंद माने युवा नेते पृथ्वीराज संजय पाटील तेजस सतेज पाटील यांच्यासह हो काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते